बेस्ट कर्मचाऱ्यांना 5,500 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिका बेस्टला बोनससाठी 25 कोटी रुपये अॅडव्हान्स पोटी देणार आहे. बेस्टच्या 41,000 कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. यामुळे वडाळ्यामध्ये सुरू असलेलं युनियनच्या नेत्यांचं उपोषण आंदोलन मागे घेण्याचं तसंच शनिवारी होणारा बेस्टचा एक दिवसीय संपही मागे घेण्याची शक्यता आहे. मागील वर्षी 5,500 रुपये बोनस दिला गेला होता, मात्र यंदा आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे बोनसचा प्रश्न रेंगाळला होता. कर्मचारी आंदोलन आणि संपावर ठाम राहिल्यानं अखेर बोनसचा प्रश्न निकालात काढण्यात आला आहे. कायदेशीर अडचणींमुळे महापालिकेला बेस्टला थेट मदत करण्यात अडचणी आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका बोनसऐवजी तेवढीच रक्कम आगाऊ स्वरूपात कर्ज म्हणून आणि सुधारणा करण्याच्या अटींवर बेस्टला देण्यास तयार झाली. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अकोले आगारातील आंदोलनात सहभागी झालेल्या एकनाथ वाघचौर यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. अकोले आगारात वाहक असलेल्या वाघचौरींची एसटी महामंडळात 22 वर्ष सेवा झाली. आंदोलनस्थळी निषेध सभा सुरू असतानाच त्यांचा हृदयविकारानं मृत्यू झाला. नोकरी जाईल याचा धसका घेतल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. बसस्थानकाजवळ खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कामगारांच्या संपाविषयी सरकार उदासीन असल्यानं कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा दुसरा दिवस असून ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि कर्मचारी संघटनांशी पुन्हा एकदा चर्चा होते. पहिल्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं आता पुन्हा एकदा बैठक होणार आहे, पण त्यातून काही तोडगा निघेल अशी स्थिती दिसत नाही आहे. कामावर रुजू वाहनता निलंबनाची कारवाई होईल असा इशारा परिवहन विभागानं आधीच दिला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेऊन एसटी सेवा सुरू करण्यात येईल असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. पण 7व्या वेतन आयोगाच्या मागणीवर एसटी कर्मचारी संघटना ठाम आहेत. त्यांनी संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे. इकडे मुंबई उच्च न्यायालयातही संपाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. संप बेकायदेशीर ठरवण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याचिकेवर सुनावणी सुरू आहे. पगारवाढीसाठी आम्ही तयार आहोत, तुम्हाला लढा द्यायचा असेल नंतर द्या, मात्र ऐन दिवाळीत आपल्या अन्नदात्याचे हाल करू नका आणि कामावर परत या असं आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं. कारवाई हा नंतरचा भाग आहे, पण आजपासून प्रवाशांची सोय करण्याकरता परिवहन खात्याने पाऊल उचललेलं आहे. सर्वांना आदेश गेलेले आहेत आणि आज जास्तीत जास्त प्रमाणावर स्कूल बसेस किंवा इतर जी वाहतूक आहे आणि जी वाहनं आहेत ती अधिग्रहित केली जातील कायद्याच्या अंतर्गत, आणि प्रवाशांची व्यवस्था करण्याकरता सरकार जास्तीत जास्त आटोकात प्रयत्न स्वतः करते. सरकारने एक पाऊल टाकलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना विनंती केली, एक समिती नेमली, पण त्यांनी मात्र जो हट्ट आहे तो हट्ट जिथे धरलेला आहे तो हट्ट कधी पुरा न होणार असल्या कारणाने दुर्दैवाने त्यांनी तो हट्ट सोडावा आणि कामगारांच्या पगारवाढीकरता पुढचं पाऊल टाकावं. आजपर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी करार करत आणले त्याच पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, हे आमची अपेक्षा आहे. आणि त्या अपेक्षेप्रमाणे आता काय घडतंय ते आम्ही 7व्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी बुधवारी दुसऱ्या दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा एसटी बस आगारात कर्मचाऱ्यांनी संप काळात आगळंवेगळं आंदोलन केलं. भजन, भारूड तसंच कव्वाली सादर करून कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात प्रदर्शन केलं. काही ठिकाणी परराज्यातल्या एसटी बसची तोडफोड करून हवा काढून घेण्याचे प्रकार घडत असताना चोपडा आगारातल्या कर्मचाऱ्यांच्या केलेल्या या हटके आंदोलनानं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. नाशिक जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मोठा फटका बसला आहे. मंगळवारी एसटीच्या 6,800 फेऱ्यांपैकी अवघ्या 700 फेऱ्या झाल्या होत्या, तर बुधवारी एसटीची अवघी एकच फेरी झाली. भाऊबीज तोंडावर असल्यानं लाखो प्रवासी 2 दिवसात प्रवासासाठी येणार असल्यानं वाहतूक संकट अधिकच तीव्र होणार आहे. काल नाशिक महामंडळातल्या 56 बसेस ऑपरेशनमध्ये होत्या आणि साधारण 9,000 किलोमीटर ऑपरेशन झालं की जे रोज 3,00,000 किलोमीटर ऑपरेशन होतं, पण आज सकाळपासून मात्र पूर्णपणे बंद आहे. आणि काल एका दिवसात साधारणतः महामंडळाचं 90,00,000 रुपये नुकसान झालं. आरटीओनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये या दृष्टीनेही त्यांनी मदत केली. एवढा लोड फॅक्टर जास्त असताना सुद्धा एसटीचं जेवढं भाडं आहे त्या भाड्याच्या कमी भाड्यामध्ये आपण व्यवस्था देण्यासाठी काल यशस्वी झालेलो आहोत. आजही आज 2 दिवस काही प्रॉब्लेम राहणार नाही, परंतु भाऊबीजेच्या दिवशी जेव्हा ते प्रवासी याच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडतील आणि त्या दिवशी खरं म्हणजे जास्त प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळून आज जिल्हाधिकाऱ्यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झालेली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाची दडपशाही करत असल्याचा कर्मचारी संघटनांनी आरोप केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून इथल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या विश्रामगृहातून बाहेर काढण्यात येते, त्यांच्या मूलभूत सुविधा बंद करण्यात येत आहेत. प्रवाशांना त्रास होत असल्यानं वाईट वाटत असल्याचं एसटीचे कर्मचारी सांगतायत. मात्र 7 ते 8 हजार पगारात घर चालवायचं कसं हा प्रश्न ते विचारतायत. या कर्मचाऱ्यांनी त्यांना मिळणारा पगार, त्याचा खर्च आणि त्यांचं खडतर जीवन या सगळ्यांचाच ताळेबंद मांडलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे बेरोजगार तरुणांचे देखील प्रचंड हाल होत आहेत. नाशिकमध्ये लष्करी भरतीची अफवा उठली होती, त्यावर विश्वास ठेवून शहरात दाखल झालेल्या तरुणांना आपल्या गावी परत जायचंय. एसटीच्या भाड्याचे तुटपुंजे पैसे त्यांच्याकडे होते, मात्र एसटीच्या संपामुळे आता खासगी वाहतूकदार दुप्पट तिप्पट दर आकारत आहेत. या तरुणांना पैशांसाठी नाशिकच्या एका कंपनीमध्ये काम करावं लागलं, तिथून पैसे मिळाल्यानंतर त्या पैशातून हे तरुण आपल्या आता गावी परत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही, त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत एसटीनं मुंबईहून गावाला जाणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा फटका बसतोय. कुर्ला एसटी डेपोतून एकही बस सुटली नाही, तर कर्नाटक राज्यातून आलेल्या बसेसही बाहेर पडत नाहीत. दिवाळीमध्ये कुर्ला नेहरूनगर एसटी बस आगार नेहमीच गजबजलेलं असतं, मात्र आता तिथे पूर्णपणे शांतता बघायला मिळते. दापोली एसटी आगारात संतप्त चालक वाहक संपकरी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला आहे. 7वा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसहित अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपाचा 2रा दिवस आहे, त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केल्याप्रकरणी दापोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांच्याविरोधात दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सत्ताधाऱ्यांनी पोलिसांवर दबाव टाकून आपल्यावर गुन्हा दाखल केला आहे, मात्र नागरिकांच्या हिताकरिता आपण असे शेकडो गुन्हे अंगावर घेऊ अशी प्रतिक्रिया आमदार संजय कदम यांनी दिली. राज्य सरकारनं अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जमाफीची घोषणेची अंमलबजावणी केली आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कर्जमाफीच्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना माफीचं प्रमाणपत्र देण्यात आलंय. काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे पहिल्या दिवशी केवळ 8,40,000 शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफी देता आल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात दिली. तसंच 15 नोव्हेंबरपर्यंत 75% शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं काम पूर्ण करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. कोणत्याही शेतकऱ्याचा अर्ज बाद केलेला नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. ज्या शेतकऱ्याच्या अर्जात त्रुटी आढळल्या असतील त्यांचे पुन्हा अर्ज भरून घेण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कर्जमाफ करण्यात आलेल्या राज्यातल्या सर्व विभागातल्या निवडक शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या सोहळ्याला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित होते. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांच्या उपस्थितीत यावेळी जिल्ह्यातील कर्जमुक्ती घोषित झालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आला. सातारा इथे कार्यक्रमात 22 शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र देण्यात आलं. ही कर्जमाफी 6,000 पासून ते 1,43,000 पर्यंत आहे. कर्जमाफीचं प्रमाणपत्र यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते देण्यात आलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी दलित आणि आदिवासी योजनांसाठीच्या 1,000 कोटींच्या निधीवर डल्ला मारल्याचा गंभीर आरोप पुण्याचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी केला होता. मात्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा आरोप सपशेल खोटा असल्याचं म्हटलं. सिंधुदुर्गवासियांनी आजवरच्या कुठल्याही दिवाळीपेक्षा मोठी आणि अभूतपूर्व भेट दिली अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली. त्याचवेळी अशोक चव्हाणांवर देखील त्यांनी टीका केली. नांदेड म्हणजे महाराष्ट्राने स्वतःच्या स्वार्थासाठी MIM मॅनेज करून सत्ता मिळवली असा आरोप राणेंनी केला. ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि काल निकाल होते. या निवडणुकीत मी किंवा आमचं समर्थ पॅनल यांनी विरोधकांचा, सगळ्याच पक्षा विरोधकांचा धुव्वा उडवलेला आहे. ज्या जिल्ह्यात पालकमंत्री शिवसेनेचा आहे त्याच्या मतदारसंघात त्याला 6 गावात सरपंच आणता आला, 6, आमचे 26 आले. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात सरपंचपदासाठी तृतीयपंथी ज्ञानेश्वर कांबळे उर्फ माऊली यांना 167 मतांच्या फरकाने निवडून दिले. प्रस्थापितांना डावलून गावाचा विकास होण्यासाठी माऊलींना निवडून दिल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. सरपंच माऊलींनी ग्रामपंचायतीत जाऊन सरपंच खुर्चीवर विराजमान होताच गावाचा विकास हाच मुद्दा महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. तसंच गावाचा फेरफटका मारून त्यांनी गावकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.
दिवाळी म्हटलं की सगळ्यांचे कान आसुसतात, ते दिवाळीचा बोनस किती मिळतो याकडे. मात्र जगाचा पोशिंदा असलेला शेतकऱ्याला बोनस काय मिळत नाही असं म्हटलं जातं. मात्र राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध संघातर्फे रिबेट वाटप केलं जातं आणि हाच खरा शेतकऱ्यांचा बोनस असतो. अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध संकलन होत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचं बोनसचं वाटप झालंय. जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील सातरळ या छोट्याशा गावातील साई सातरळ दूध संघानं सर्वाधिक दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना रिबेट बरोबर प्रोत्साहन म्हणून सोन्याची चैन आणि गृहिणींना पैठणी देऊन त्यांचा गौरव केला. रस्त्यावर अनधिकृतपणे फटाके विक्रीला बंदी असताना घाटकोपर पश्चिम दिशेला जयंतीलाल वैष्णव मार्ग खोतले नेते मोठ्या प्रमाणात फटाके विक्री होत होती. महापालिका प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करते. खोतले हा मार्ग नागरिकांनी गजबजलेला असतो. अशा ठिकाणी जर काही दुर्घटना घडली तर मोठी हानी होऊ शकते. अशाच प्रकारे विक्रोळी, चेंबूर आणि कुर्ला येथे अवैधपणे फटाक्यांची विक्री होते. कोर्टानं रहिवासी ठिकाणी फटाके विक्रीला प्रतिबंध घातला तरीसुद्धा या ठिकाणी कोणतंही वैध परवाना नसताना खुलेआम फटाक्यांची विक्री होते. वसईत फटाक्यांच्या दुकानावर वसई विरार महानगरपालिकेने कारवाई केली. वसईच्या नवघर माणिकपूर परिसरातील ही दुकानं असून भर वस्तीत फटाक्यांची दुकानं थाटली गेली होती. पालिकेनं ही दुकानं सील केली आहेत. रेल्वे स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर अरुंद गल्लीत ही दुकानं होती. तर रस्त्यावर मंडप टाकून विकणाऱ्या 10 स्टॉलवर पालिकेनं कारवाई केली. प्रथम सत्र 2017 पदवी परीक्षेला प्रविष्ट झालेल्या राखीव 2300 विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठानं जाहीर केले आहेत. हे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेत. परीक्षा मंडळाच्या बैठकीत ठरल्यानुसार ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका प्रथम दर्शनी आढळून येत नाहीत अशा विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय परीक्षा मंडळानं घेतला होता. त्या अनुषंगानं सरासरी गुण देण्याची नियमावली करून सुमारे 2300 विद्यार्थ्यांना सरासरी गुण बहाल करण्यात आले. मुंबईत एल्फिस्टन रोड पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या मध्य रेल्वे प्रशासनानं रेल्वे स्थानकांचं ऑडिट सुरू केलं. तसंच या संदर्भात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत मल्टी डिसिप्लिनरी टीमनं मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर 8 नवे पादचारी पूल स्कायवॉक बांधण्याची शिफारस केली आहे. तसंच पालिकांच्या मदतीनं स्थानकांभोवतालचा 150 मीटरचा परिसर फेरीवाला मुक्त करण्यात येईल. मुंबईतील कुर्ला पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा भुयारी मार्ग 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तयार झालाय. हा मार्ग नागरिकांसाठी लवकरच खुला केला जाणार असल्याची माहिती मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. या मार्गाची पाहणी केल्यानंतर महाडेश्वर यांनी ही सर्व माहिती दिली. मुंबई महानगरपालिका आणि रेल्वेनं एकत्रितरित्या या भुयारी मार्गाचं निर्माण केलंय. 130 मीटर लांब, 7.6 मीटर रुंद आणि 2.6 मीटर उंच असा भुयारी मार्ग असून यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा खर्च आलाय. रस्त्याचे चुकीचं काम केल्यामुळे शिल्पा पुरी यांचा नाहक बळी गेल्यानं याविरोधात नवी मुंबईतील खारघरमध्ये संतापाचं वातावरण आहे. मंगळवारी संध्याकाळी खारघरवासियांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी उत्सव चौक ते खारघर पोलीस स्टेशन असा कॅन्डल मार्च काढला होता. यावेळी मोठ्या संख्येनं खारघरवासी सहभागी झाले होते. रस्त्याचं काम अर्धवट सोडणाऱ्या ठेकेदारावर आणि सिडको अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी खारघरवासियांनी केली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम विरोधात तपास यंत्रणा आपला फास आवळत आहेत. त्यापाठोपाठ आता केंद्र सरकारच्या महसूल विभागानं देखील दाऊद विरोधात आपली मोहीम तीव्र केली. दाऊदच्या दक्षिण मुंबई आणि इतरत्र असलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यास केंद्रीय महसूल विभागानं सुरुवात केली आहे. त्यासाठी विविध वृत्तपत्रात जाहिराती देखील देण्यात आल्या. मुंबईतील भेंडी बाजारातील शबनम गेस्ट हाऊस, डांबरवाला इमारतीतील काही घरं, पाकवोडे स्ट्रीट आणि याकूब स्ट्रीटवरील जागा, हॉटेल रौनक अफरोज यासह माझगाव आणि औरंगाबादच्या काही प्रॉपर्टीचा यात समावेश आहे. यापैकी रौनक अफरोज या प्रॉपर्टीची आधारभूत किंमत आहे 1,18,63,000. तर डांबरवाला इमारतीतल्या 18 नंबर 20 22 25 आणि 26 नंबर या फ्लॅटची आधारभूत किंमत आहे 1,55,00,000 रुपये. चर्चगेटला इंडियन मर्चंट चेंबरच्या कॉन्फरन्स रूममध्ये 14 नोव्हेंबरला हा लिलाव होईल. एकाच वेळी जागांचा लिलाव आणि ई ऑक्शनच्या माध्यमातून बंद लिफाफ्यात लावण्यात आलेली बोली जाहीर केली जाईल. मुंबईतल्या म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी खुश खबर आहे. म्हाडानं अर्ज करण्यासाठी 2 दिवसांची मुदत वाढवली आहे. म्हाडाच्या घरांसाठी आता 24 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. ऑनलाईन अर्जासाठी नोंदणी 23 ऑक्टोबरला रात्री 11:59 करता येईल. नोंदणीकृत अर्जदाराला नोंदणीतल्या माहिती 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत बदल करता येतील. नोंदणीकृत अर्जदाराला ऑनलाईन अर्ज 24 ऑक्टोबरला रात्री 11:59 सादर करता येतील. या व्यतिरिक्त 15 सप्टेंबर 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सदनिका सोडतीच्या जाहिरातीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दिवाळीच्या निमित्तानं शिर्डीतील साई मंदिर आणि परिसर दिव्यांनी लखलखून गेलाय. साईनगरी विद्युत रोषणाईनं नटून गेली आहे. साई मंदिराजवळच्या नंदादीप समोर हजारो पेटलेल्या दिव्यांनी अवघा आसमंत उजळून निघालाय. दीपावलीत साईबाबांनी तेलानं नव्हे तर पाण्यानं दिवं पेटवले होते. तेव्हापासून शिर्डीत दीपावलीला एक वेगळं महत्व प्राप्त झाले. या दिवसात साई मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं दिवाळी साजरी होते तर द्वादशीपासून दीपोत्सवाला सुरुवात होते. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रत्येक जण दीप प्रज्वलित करून बाबांच्या सान्निध्यात दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतो. कोल्हापुरातील स्मशानभूमीत काही काळ आनंदाचं वातावरण दिसून आलं. निमित्त होतं ते प्रजासत्ताक सामाजिक संस्थेच्या वतीनं स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी साजरी करण्याचं. गेले 2 वर्ष हा उपक्रम राबवणाऱ्या या संस्थेच्या वतीनं कर्मचाऱ्यांना काही भेटवस्तूंचं वाटप देखील करण्यात आलं. माणसाच्या मृत्यूनंतर ज्या ठिकाणी केवळ चिता जळते त्या ठिकाणी दिवाळीनिमित्त पणती लावण्याचं काम करणाऱ्या या संस्थेचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. डोंबिवलीतला फडके रोड दिवाळीच्या पहिल्या दिवशी गजबजलाय. ढोल ताशांच्या गजरात निघालेली शोभायात्रा आणि पारंपरिक वेशभूषेतील तरुणाईमुळे एक वेगळा जल्लोष तिथं दिसून येतोय. दरवर्षी दिवाळीला अभ्यंग स्नान करून डोंबिवलीकर भल्या पहाटे इथल्या फडके रोडवर गर्दी करतात. खास करून तरुणाईची गर्दी असते. महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीत पारंपरिक पद्धतीनं दिवाळी इथं साजरी केली जाते. पुणेकरांची दिवाळी पहाट सुरमई झाली ती महेश काळेच्या गायनानं. पुण्यभूषणच्या वतीनं आयोजित पुण्यभूषण दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये ही गाणं मैफिल रंगली होती. यावेळी महेश काळे यानं सादर केलेल्या बहारदार बंदिशीने पुणेकर मंत्रमुग्ध झाले. झरिया